नाज़रीन, मुंबई ड्रग्स केस में गवाह किरण गोसावी गिरफ्तार हो गए। पुलिस ने पुणे से किया गिरफ्तार। 2018 में धोखाधड़ी से जुड़े एक मामले में गिरफ्तारी की गई किरण गोसावी पर इल्जाम है कि किरण गोसावी ने चिन्मय देशमुख से की थी ठगी। मलेशिया में नौकरी दिलाने का झांसा देकर 6 लाख रुपए की ठगी की थी। The victim in the first case which we have, Mr. Chinmay Deshmukh, he has again contacted that he has been threatened. So if he comes and if he lodges a complaint, we will again register a new offence. अभी आगे क्या सब प्रोसेस अभी आगे? अभी उसको हम अरेस्ट किए हैं, उसका मेडिकल होगा, मतलब मेडिकल करेंगे, उसका कोरोना टेस्ट होगा, वो करने के बाद अरेस्ट करके उसको कोर्ट में हम प्रोड्यूस करेंगे। देखिए हाँ नहीं त्यांनी बरेच ठिकाणी त्यांनी आपला जेव्हापासून आपण 10 दिवसापासून त्याच्या मागे आहे ही हॅज मतलब रूम अराउंड लाईट वेरियस प्लेसेस लखनऊ तेलंगणा में हैदराबाद फिर फतेहपूर जलगाव मुंबई पनवेल लोनावाला अँड वी वे सर्चिंग हिम वी हॅड लोकेशन्स सो अभी उसको हम लोगों ने अरेस्ट कर किया है पुलिस मतलब he was making all sort of claims so I will not comment upon what his claims are. Nee, he was arrested one when I go to hand over KP Gosawi to Mumbai police or are you going to hand over KP Gosawi to NCP's vigilance team? That is the most important first thing first ki we have a offense so he will be arrested the if some investigation is pending that will be completed because when the charge sheet was sent investigation can be pending so PC and then if a new complaint comes we will take his PCR if any other agency wants from Maharashtra they have a right to take a remand if other sister agencies ask they we will discuss with DG and as per coordination at the state headquarters लगातार वीडियो जारी की भी किए भी गोसावी ने और कई तरह की बातें सामने रखी हैं देखिए हमारे पास जब भी रिक्वेस्ट आएगा तो हम अपने हेडक्वार्टर से बात करके उस हिसाब से जो भी कॉपरेशन है वो हम सबको देंगे जो भी सिस्टर से जिससे फिर नक्की हो ठीक आहे तर आपल्याला राजस्थानात आल्याबरोबर आपण त्यांना अरेस्ट केले नाही देखिए उस जमाने में क्या हुआ नहीं बता सकता हूँ अपने को जैसे ये चीजें सामने आई कि ये अपने वन ऑफ द अक्यूज्ड है वी वर सर्चिंग एंड वी हैव सर्च कमी पण लेता ज्या प्रकारे आता तुम्ही शोध घेताय हा शोध तेव्हा घेतला असता यंत्रणा आता तेव्हाच लावली असती लेट मी नॉट कमेंट त्यावेळीचे काय झालं होतं काय नाही झालं होतं आय वॉज नॉट नाही देर इज नो सच डिमांड एज इफ नो सो इफ इट इज अ लोकल इफ देर इज अ क्राईम थिंग दे हॅव टू अप्लाय टू द रिस्पेक्टिव्ह कोर्ट अँड रिस्पेक्टिव्ह कोर्ट ट्रान्सफर वॉरंट transfer warrant and that based on that they told but if some inquiry is there where is not an offense they will approach it sir if the problem is that the mukh sir the lakasana samana ko kuda dene aapla patakar kasha paddhatine jara samjhun sanga bolja kasa dene aapla ek fan hota na bhai kutun kasa apan tela test karat hoto ani shevti kuda sapadla dekho क्रोनोलॉजी मी सांगितलेलं आहे की लखनौ फतेहपूर तेलंगणामध्ये हैदराबाद जबलपूर आपला जलगाव पनवेल लोनावाला इथपर्यंत आपली टीम गेली होती तो फिरला कसा कसा अरे ते आता ताब्यातला गेलेला आहे ते इथपर्यंत आपल्याला लोकेशन सापडलं होतं आणि ते त्या चिन्मय देशमुख सारखे आणखी काही फसवले गेलेले तरुण आहेत चिन्मय देशमुख संपर्क आता वी हॅव आवाहन करतो संपर्क केला आपला ज्युडिशियल असेल तर नक्की गुन्हा दाखल करणार चिन्मय देशमुख ने आपल्याला धमकी बद्दल संपर्क केलेला आहे आणि तो गुन्हा जामीन मिळणार नाही अशी काही आपण कठोर कर्म लावतो कारण चारशे सुद्धा त्याला जामीन मिळू शकतो ते कोटाच्या भाग आहे त्याच्याबद्दल आम्ही काही कमेंट करणार त्याच्याबद्दल आणखी काही माहिती इफ यू वॉन्ट आय कॅन डिटेल सांगता येईल नाही नाही अभि तो सीज कुछ भी नहीं किया है क्योंकि अभी जस्ट ताबे मिली है कर
कार्रवाई जो होगी उसके बाद हमारे को डिटेल मालेंगे। लेकिन इसके बारे में कुछ बातें जो मैं आई वॉन्ट टू जस्ट कीप इट बिफोर यू, ये जब घूम रहा था भाग रहा था तो ही वॉज यूजिंग अ नेम ऑफ सचिन पाटिल अलियस, तो अलियस सचिन पाटिल करके कई जगह इसने लखनऊ में जो ये बता रहा है, अभी तक हमने वेरीफाई नहीं किया है कि ही यूज टू मतलब सचिन पाटिल के नाम से होटल में रहता था, वेरीफाइबल फैक्ट्स है वो, फर्स्ट इंफॉर्मेशन है। और अपने आप को एक एनजीओ स्टॉप क्राइम ऑर्गेनाइजेशन एनजीओ करके उसका वो मेंबर बताता है, डायरेक्टर विजिलेंस बताता है कैसा एनजीओ क्या एनजीओ हमको कुछ नहीं, स्टॉप क्राइम ऑर्गेनाइजेशन। इसके अलावा वो सिपका करके कोई डिटेक्टिव एजेंसीज है उसका मेंबर बता रहा है अपने आप को सिपका। सो अभी जस्ट फर्स्ट इंफॉर्मेशन है उसका, जो काम करना है वो कहता है वो एक्सपोर्ट इम्पोर्ट का काम करता है और बेसिकली मेटल और इलेक्ट्रॉनिक गैजेट में एक्सपोर्ट इम्पोर्ट का काम करता है, फर्स्ट इन्फॉर्मेशन। जॉब प्लेसमेंट का भी बोला जिसके बारे में कई गुने कई जगह दाखिल हुए हैं, और अभी जो भी है ये सब बातें सामने आई हैं। आर्यन खान केस मध्ये आपण त्यांनी खंडणी मागितले तर आरोप झाले, त्याचं बॉडी कटिंग झालं, त्या संदर्भात पुणे पोलीस काही जो मोठं कारवाई करणार हे आता सांगता येत नाही ना, ते कोर्टातला आम्ही आमच्या केस आधी पाहू त्याच्यानंतर बाकी सगळ्याच्या गोष्टी असतात। चिन्मय देशमुख जर समोर आला नसता तर किरण गोसावी हा फरार आरोपी पुणे पोलिसांच्या लक्षात आला असता, म्हणजे चिन्मय जर समोर आला नसता, चिन्मय फोटो पाहिल्यानंतर की हा गोसावी त्यांनी मला फसवून नाही असं नाही आहे, आपल्याकडे सीसीटीव्हीची सिस्टम आहे, कुठे अरेस्ट झाला किंवा झाला तर आपल्याला कळणार होता असं, पण हे काय की चिन्मय देशमुखने आपली मदत केली। ठीक नाही, मेरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो से कोई बात नहीं हुई इस बारे में, नाही सगळे जे काय जे काय त्यावेळीचे चार्जशीट मध्ये मुद्दे राहून गेले असेल ह्याची कस्टडी नसल्यामुळे ते सगळे मुद्दे आपण तपासणार आहेत आणि ते ऍड करणार। किरण गोसावीची अटक, दोन वर्ष आपण जो आरोपी अटक केला नाही तो अचानक एनसीबीनं त्याच्या विरोधातला पंच फुटल्यानंतर याला समोर यायला सांगितलं, कालपासून त्यांनी माध्यमांमध्ये बातम्या दिल्या की पुणे पोलिसांकडे सरेंडर होतोय आणि आपण सरप्राइझिंगली पहाटे त्याला अटक करतो, हा पूर्ण सीन ऑफ सिक्वेन्स पॉलिटिकली मोटिवेटेड आहे नाही, बिलकुल पॉलिटिक्स सिस्टम नाही। आणि हे काय काय बरेच दिवसापासून म्हणतात सरेंडर केले का, आणि हु वॉज बिलिव्हिंग हिज वर्ड्स दॅट टाइम, ती सरेंडर करणार आहे, आपल्याशी संपर्क साधला नाही, मग फक्त माध्यमातून तो दावा करत होता की मी सरेंडर होणार आहे। लेट मी नॉट कमेंट त्यांनी माध्यमाला काय दावा केलेला आहे आणि आपल्याला त्यांनी संपर्क साधला नव्हता। हे सगळे इफ अँड बट्स जेव्हा होईल तेव्हा आपण पाहू। सर, याच्यामध्ये केंद्र आणि राज्य असा संघर्ष बघायला मिळतो क्लिअर कट मध्ये, कारण एनसीबीने त्याला पंच केलं म्हणून महाराष्ट्र पोलीस जागा झालं म्हणून आपण अटक करतोय असं काही आहे का? नाही, बिलकुल नाही। आपल्याला जेव्हा कळला की एक आरोपी आहेत आपल्याला पळून गेलेला आहे, आम्ही नाही अरेस्ट केले तर लोक म्हणतील की हे फोटो आला व्हायरल झाला सगळे पाहतात आणि तुम्ही काय करत नाही। नाही, आता तर प्रोसिजर सुरू आहे, प्रोसिजर झाल्यानंतर आपण सगळे डिटेल्स मला सांगू। नाही नाही, द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर विल टेक अ कॉल इफ यू गेट व्हॉट इज मतलब इन्स्ट्रक्शन्स की कोई बात ही नहीं।